प्रिपेशन दरम्यान तुम्ही सोशल मीडिया युज करत होतात का? पण हे स्मार्ट वर्क म्हणजे काय ते सांगा बरं. वेग उत्तर नाही हा, एकदम करेक्ट आणि एकदम सटीक. ऑनलाईन की ऑफलाईन नवीन पॅटर्नची प्रिपेशन करत असता तर माझं म्हणणं की कशा पद्धतीने प्रिपेरेशन केली असती आणि कशा पद्धतीने ह्या गोष्टी आता तुम्ही घडून आणल्या असत्या. ही एक्झाम तुमच्या मते कोण पास करू शकतो आणि किती चॅलेंजिंग? हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिझन सायन्स. मी युवराज खोकरे, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, बियॉन्ड द माईक या प्रोग्राममध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपले गेस्ट आहेत प्रदीप चव्हाण सर, ज्यांची 2021 फॉरेस्ट सर्व्हिसमधल्या आरएफओ या पदावर त्यांची निवड झालेली आहे. प्रदीप चव्हाण सर यांची जर्नी आज आपण पाहणार आहोत, त्यांना बरेच सारे प्रश्न आपण विचारणार आहोत. पहिले त्यांचं स्वागत करू. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. पहिला प्रश्न हा माझं म्हणणं की प्रत्येक विद्यार्थ्याला समजून घेतला पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा जाणून घेतला पाहिजे की प्रिपरेशन करण्याच्या जे काही जर्नी आहे तुमची, त्या जर्नीमध्ये तुम्ही प्रिपरेशन करताना काय गोष्टी टाळल्या पाहिजे आणि काय गोष्टी ठेवल्या पाहिजे. माझं म्हणणं आहे की बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांना या गोष्टीची आता लत लागलेली आहे की त्याच मुद्द्यावर माझा हा पहिला प्रश्न आहे की प्रिपरेशन दरम्यान तुम्ही सोशल मीडिया युज करत होतात का? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि एकदा परत एकदा थँक्यू की रेझोनन्स आयस आणि युवराज खोकरे सर माझ्या इथं बोलून माझा सत्कार केला आणि मला व्यक्त होण्याची संधी दिली. सर, खूप छान प्रश्न विचारला पहिलाच प्रश्न की सोशल मीडियाचा पोस्ट मिळवण किंवा एमपीएससी या प्रोसेसमध्ये काही भाग आहे का? तर माझं म्हणणं आहे की जवळपास सोशल मीडियाचा हा जो टेलिग्रामचा यूज मी जास्त करत होतो जेव्हा मी प्रिपरेशनच्या काळात, टेलिग्राम हा एकमेव माझा सोशल मीडियाचा मी एकमेव वापर करतो. व्हॉट्सअप किंवा मग इंस्टाग्राम यांचा मी यूज त्यावेळेस नव्हतो, पण नंतर त्या गोष्टी मी यूज करायला सुरुवात केली. पण पहिले मी म्हणजे अवेअरनेस यावं म्हणून फक्त मी टेलिग्रामचा यूज करायचो. आणि सोशल मीडियावर कसं आहे, एक शस्त्र आहे हा, एक दुतोंडी शस्त्र म्हणतात त्याला. त्याचा वापर जर आपण चांगल्या प्रकारे केलं तर त्याचा फायदा पण होतो, पण जेव्हा त्याचा वापर आपण खूप अतिरेक केला तर त्याचा एक तोटा पण खूप जास्त होऊ शकतो. त्यामुळे मला वाटलं मी फक्त कमी यूज करायचो सोशल मीडिया, फक्त टेलिग्रामचा यूज करायचो. आजकालच्या मुलांना काय सांगेल की कशा पद्धतीने प्रिपरेशन दरम्यान ह्या गोष्टी केल्या पाहिजे की नाही केल्या पाहिजे आणि किती रिस्ट्रिक्ट राहिलं पाहिजे, टेलिग्राम पुरतं रिस्ट्रिक्ट राहिलं पाहिजे? कारण सर मला एक उदाहरण पण आठवत त्याचं की PV सिंधूचं ऑलिम्पिकसाठी सिलेक्शन झालेलं होतं, त्यावेळेस तिने सांगितलं होतं की मागच्या 90 दिवसामध्ये मी माझा मोबाईल पण मोबाईलला पण हात लावलेला नाही, मी मोबाईलला टच पण केलेला नाही. मी प्रत्येक सोशल मीडियापासून असेल, कोणतेही जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल त्याच्यापासून दूर होती आणि हेच माझ्या यशाचं गमक आहे. मग याबद्दल तुमचं काय मत आहे, हे केलं पाहिजे का मुलांनी? नक्की सर, जी आजची आजकालची पिढी आहे, जी यंग जनरेशन आहे ती खूप जास्त आहारी जाते सोशल मीडिया. खूप सारे प्लॅटफॉर्म तयार झालेले आहे, त्या प्लॅटफॉर्मद्वारे आपण बघू शकतो की त्याचे खूप वाईट परिणाम पण दिसून येते. जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल, कोणत्याही स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन करताना सर्वात महत्वाचं की तुम्ही त्याची जाणीव करून घ्या की आपल्याला सोशल मीडिया खरंच गरजेचं आहे का, आणि त्याची गरज आहे तर मग त्याचा आपण यूज हा चांगल्या कामासाठी करतो की त्याचा आपण जास्त वेळ आपण वाया घालतो हे सगळं बघितलं पाहिजे. जसं उदाहरण दिलं तुम्ही PV सिंधू मॅडमचं, तर खरोखरच एक मी पण हा उदाहरण मला पहिले पण माहित होतं की तसा एक पाहिजे की ठीक आहे, जोपर्यंत आपल्याला काही भेटत नाही तोपर्यंत आपण कोणतेही सक्सेस किंवा मग कोणतेही आपण भेटल्यापेक्षा भेटल्यावरच आपण आपला सोशल अकाउंट ओपन करू किंवा मग त्याचा यूज करू जेणेकरून हे करू. तर आजकालच्या पिढीला एकच सांगणं की तुम्ही जास्त यूज न करता कामापुरते यूज आणि ज्याचं फायदा होईल अशा प्रकारे यूज करा सोशल मीडियाचा. सर, दुसरा क्वेश्चन आहे, मला तुमच्याविषयी सांगा ना, तुमच्या जर्नी जी तुमची आतापर्यंत तुम्ही प्रिपरेशन केलेली आहे, म्हणजे ग्रॅज्युएशनच्या काळापासून काय मानसिकता होती की कशा पद्धतीने तुम्ही इथं आलात, ही जर्नी पण खूप महत्वाची राहते. काय काय मुलांना त्याच्यापासून पण इन्स्पायरेशन मिळतं की वा एका छोट्याशा खेड्यामधून आलेला व्यक्ती आहे आणि किंवा छोट्या शहर असेल खेडा असेल याच्यातून आलेला व्यक्ती आणि इतक्या मोठ्या पदावर आज तो रुजवतोय, तर ही जी काही जर्नी आहे ही कशी आहे आणि आम्हाला म्हणजे ह्या मुलांना त्यामधून इन्स्पायरेशन मिळतात, हे कशा पद्धतीचं केलंय, काय केलं, कशा पद्धतीने मदत, काय काय गोष्टी आल्या, किती अडथळे आले, या गोष्टी समोर मला सांगा. सर, मी मूळचा जालना जिल्ह्यातील वडगाव अखारी या छोट्याशा गावातील विद्यार्थी होतो. मी कौटुंबिक पार्श्वभूमी सांगायचं झाली तर शेतकरी कुटुंब, 5 बहिणी मी एकटाच भाऊ आहे मी. आणि एक मेन म्हणजे सर्वात महत्वाचं मुद्दे, पप्पा शेती करायचे पण आम्ही म्हणजे दोघं भाऊ, म्हणजे माझी एक मोठी बहीण ती पोलीस आहे, जिच्यामुळेच मला वाटतं की मी ह्या क्षेत्रात वळालो. ती पोलीस झाली होती आणि मी त्यावेळेस 11वी-12वी जस्ट पासआउट झालो होतो, तर मला तेव्हा इन्स्पिरेशन भेटलं की आपण पण काही गव्हर्नमेंट
सर्व्हिसमध्ये आपला करिअर घडू शकतो का? तर तिच्यामुळं माझ्या मला ह्या क्षेत्राकडे माझं कल झालं, कल तयार निर्माण झालं. त्यानंतर मग सगळ्यात मी जे BSc केलं त्याच्यानंतर मग 11वी 12वी नंतर BSc साठी मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो. त्या ठिकाणी मग BSc केल्यानंतर मग जेव्हा 18 मध्ये माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं त्यावेळी मी MPSC किंवा स्पर्धा परीक्षा या क्षेत्राकडे वळण्यासाठी मी पहिलं पाऊल टाकलं की मला वाटलं की क्षेत्राकडे वळावं. 18-19 मी तयारी केली पण कालांतर 19 मी राज्यसभा मेन्स दिली. पहिला अटेम होता माझा राज्यसभा 19 ते मेन्स दिली. 20 चांगलं झालं पण 20 काही कोविडमुळे 1-2 वर्ष खूपच घेत असं. आणि त्यानंतर मग तयारी करता करता मग शेवटी ही 21 जी ऍड होती ही ऍड फॉरेस्ट सर्व्हिसेस ऍड आली होती. आणि त्यावेळेस माझे जवळपास खूप सारे रिझल्ट गेले होते. म्हणजे 20 राज्यसेवा गेली, 20 कंबाईन गेली होती, कंबाईन पण थोड्या मार्काने उठलो होतो. तर त्यामुळे 21 माझ्याकडे फक्त जी वनसेवा होती ती वनसेवा होती. त्यालाच मी चांगल्या प्रकारे मेन्स याची प्रीला चांगले मार्क आले होते म्हणून मेन्सला चांगल्या प्रकारे प्रिपरेशन केलं आणि टाइम पण मिळाला. हा, तो टाइम पण मिळाला होता. आणि शेवटी मग योग्य मार्गदर्शन मिळून मग ही पोस्ट कडून म्हणजे ह्या पोस्टवर माझी निवड झाली. बरं, मला सांगा या प्रोसेस मध्ये तुम्ही ही जी प्रोसेस आतापर्यंत केलं की MPSC 3-4 वर्षापासून प्रिपरेशन केली है ना, ऍट द एंड 2021 मध्ये तुमचं सिलेक्शन झालं है ना, 21 ची ऍड होती. तर मग या जर्नी मध्ये तुमच्यासारखी कितीतरी मुलं अभ्यास करतात ना, मग त्या मुलांमध्ये आणि तुमच्यामध्ये काय डिफरन्स होता की तुम्हाला ती पोस्ट मिळाली हे सांगा आपल्याला. सर, याच्यासाठी मला वाटतं सर मला भेटले तो कोविडमध्ये भेटला तो घरचा जो गॅप होता ना त्यावेळेस तो खूप कारणीभूत आहे. कारण की कोविडच्या वेळेस सगळे मुलं घरी होते तर मी पण सेम टू सेम घरी होतो. तर त्यावेळेस एक कळालं मला की आपण एसीच्या रूममध्ये बसून किंवा मग खाली आपल्याला सगळ्या सुविधा असून पण आपला अभ्यास करू शकत नाही. पण तेव्हाच जेव्हा घरी आपल्या शेती करणारे आई वडील किंवा मग आपले भाऊ बहीण हे उन्हात राबून शेती करायचं त्यापेक्षा आपलं काम खूप बेटर आहे. म्हणजे एक म्हणतात ना ते की पहिले आपण करत होतो त्याचं काय नाही, पण जेव्हा हे मी लाईव्ह जगलो त्या सामान्य जगण्याचं भान आहे ना, माझ्या प्रिपरेशनचं भान आहे. येस, मला वाटलं की ठीक आहे उन्हात राहून करू शकता आपण एसीत बसून का करू शकत नाही. मग त्यावेळी परत आलो पण बॅड लक असं होता की खूपच माझे रॅन्डम रिझल्ट गेले. माझे एकदम जितके म्हणजे जेवढे परीक्षा दिले मी 1-2 मार्कांनी 0.25 ना 0.50 ना असे प्रिलिमचे रिझल्ट गेले. आणि मग ह्या मग सगळे मुलं तयारी करत होते पण माझं काय चटक खूप इतके लागले होते मला की जवळून आल्यानंतर म्हणजे एक तर 19 पहिला अटेम्प्ट राज्यसभा पास होणं त्याच्यानंतर मग एकदमच डाऊनफॉल येणं की काही कोणत्या प्री किंवा कोणत्या मेन्सला नसणं. मग त्यामुळे मला वाटलं की या ज्या वनसेवाचे पेपर मी पूर्णतः एकदम चांगल्या प्रकारे सिलेबस किंवा मग त्याचे जे पीओएकेची बघून जी त्यांची योग्य मागणी आहे ती पूर्ण केली मी. त्यामुळे मला वाटतं की मला याच्या यश मिळवता आलं. पण आणखी एक पता क्वेश्चन आहे, खूप छान क्वेश्चन आहे की ही एक्झाम तुमच्या मते कोण पास करू शकतो आणि किती चॅलेंजिंग आहे? एक म्हणजे मी म्हणजे एक सांगू इच्छितो की मी पूर्णतः वनसेवा करावा म्हणून हे आलो नव्हतो. पण मी पहिलेच सुरुवात MPSC करतो पण MPSC द्वारेच वनसेवा परीक्षा होते त्याद्वारेच आरएफओ म्हणून निवड होते. तर ओव्हरऑल MPSC किंवा वनसेवा करताना मला वाटतं की कोण करू शकतो, एक तर सर्वात प्रथम आपली स्ट्रेंथ आपण ओळखावी की ठीक आहे की आपण काय करू शकतो. जर 3 वर्ष दिल्यानंतर 4 वर्ष दिल्यानंतर आपलं जर प्रिलिम जर जवळून जात नसेल किंवा खूप दुरून म्हणजे नापास होतोय तर आपलं कळायला पाहिजे की आपलं क्षेत्र नाही थांबलं पाहिजे. ह्याच्यात थांबणं पण खूप गरजेचं आहे. आणि एक आहे जर तुम्ही जवळ आहे यशाचं खूप जवळ आहे तुम्ही प्रिलिमच्या जवळ आहे तर मग तुमचं हार्डवर्क किंवा स्मार्टवर्क ह्याचा दोन मेळ घालून एकदा प्रयत्न आणि त्या जे कोचच्या डिमांड एक्झामची डिमांड काय ती लक्षात घेऊन जर तुम्ही तयारी केली तर त्याचा फायदा खूप जास्त प्रकारे होतो. मला बरेच प्रश्न आता मला बऱ्याच वेळेस प्रश्न हा विसरत होते की बऱ्याच लोकांना वाजत की बा हे स्मार्ट वर्क हे म्हणजे हार्डवर्क तर समजते पण हे स्मार्ट वर्क म्हणजे काय ते सांगा. स्मार्ट वर्क म्हणजे आता सपोज एक एक्झाम्पल होतं MCQ एक्झाम होती म्हणजे MCQ एक्झाम. आता एक्झाम्पल म्हणजे आपले एक प्रश्न आहे त्याचे 4 ऑप्शन आहे. तर 4 ऑप्शन पैकी सर्व मुलं किंवा काही मुलं ज्या मॅक्झिमम उत्तर कोणता करेक्ट आहे त्याच्याकडे जातात. पण माझं म्हणणं आहे जर तुम्हाला उत्तर करेक्ट आहे माहितच नाही पण त्याच्यातून जर तुम्हाला असं कळालं की 2 क्वेश्चन हे 2 उत्तर हे 100% चुकीची तर अगोदर त्या 2 क्वेश्चनला तुम्ही म्हणजे लिमिट करा इलिमिनेट करा. म्हणजे अशा काही टेक्निक असतात खूप साऱ्या की जेणेकरून बाबा काही ट्रिक्स असतात खूप सारे ट्रिक असतात भूगोल मध्ये पाठ करायच्या त्या ट्रिक्स युज करून आपण स्मार्ट वर्क करू शकतो किंवा मग काही काही गोष्टी असतात की जास्त आपण रिलेटिव्ह राहतो कुठे. आता एक उदाहरण झालं की एक मागच्या कंपनीवर प्रश्न आला होता एक की औरिक औरंगाबाद MIDC आहे ना त्याला औरिक म्हणतात. औरिक
तर त्याला औरिक ही कोणत्या मेडिसिन नाव म्हणजे आम्ही दररोज आवरमून जाताना आम्ही बघायचो की इथं औरिक हे नाव आहे तिथं. मग तो स्मार्टवर काय की आपण प्रश्न हा पुस्तक वाचले नाही पण एका पाठीवर वाचलेलं आहे की औरिक हे तिथं वाचलेले 100 औरंगाबादचं नाव असेल त्या मेडिसिन नाव म्हणजे अशा काही स्मार्टवर आपण अप्लाय करू शकतो त्या पेपरमध्ये ते बघायचं आणि त्याचा फायदा होतोच. मग एक दोन क्वेश्चनवर झाले तर आता नवीन पॅटर्न आहे बरोबर नवीन एक्झाम आहे आता नवीन पॅटर्न नुसार तुम्ही आता आरएफओ झालेला आहात है ना. तर जर आज तुम्ही या जुन्या पॅटर्न मध्ये आता नवीन पॅटर्न मध्ये असता आणि नवीन पॅटर्नची प्रिपरेशन करत असता तर माझं म्हणणं की कशा पद्धतीने प्रिपरेशन केली असती आणि कशा पद्धतीने ह्या गोष्टी आता तुम्ही घडून आणल्या असत्या. सर्वप्रथम मी माननीय आयोगाने जो सिलेबस प्रसिद्ध केलेला आहे तो 14 विषय काहीतरी ऑप्शन आहे ते मी आधी त्याचे प्रिंट काढून आलेले असते. त्या 14 विषय सिलेबस महत्वाचा सिलेबस पहिले सिलेबस महत्वाचा सिलेबस तुझा पाहिजे तो सिलेबस मी प्रिंट काढले असते त्याच्या आधी बघितलं असतं की ह्या 14 मी चांगल्या प्रकारे कोणत्या विषयात एक्सप्रेस होऊ शकतो. ओके म्हणजे एक्सप्रेशन पण महत्वाचं एक्सप्रेशन मी एक्सप्रेस ज्या विषयात चांगल्या प्रकारे होऊ शकतो त्या बघितल्यानंतर मी त्याच्या मार्केटमध्ये कोण चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आपल्याला भेटू शकतो मार्गदर्शन गाईड आपला कोण चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि आता आहे रिटर्नची एमसीक्यू रिटर्न फरक आहे की तुम्ही रिटर्न मध्ये काय लिहिताय किंवा काय एक्सप्रेस करताय ते तपासण्यासाठी तुम्हाला कोणतरी पाहिजे पण एमसीक्यू मध्ये असं नसलं तर तुम्हाला एक कम्प्युटराइज प्रश्न तपासतात त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही पण तुम्हाला एमसीक्यू किंवा रिटर्न मध्ये तुम्हाला एक गाईड पाहिजे तर मी त्या विषयाचा आधी गाईड शोधलं असतं की चांगले जसं मला माहिती की सपोज झुलॉजी किंवा बॉटनी म्हणजे तुमच्याकडे मी ज्या मेन्स केली तर मला माहिती की तुम्ही झुलॉजी किंवा बॉटनी चांगल्या प्रकारे शिकू शकता तर मी तुमच्यासारखे गाईड आहे त्यांना मी आधी एक अप्रोच केलं असतं आणि त्यांच्या अंडर म्हणजे ज्या लिहिण्याच्या प्रॅक्टिस पासून एखादा लिहून दिला असता की सर हे पा मग काही त्याच्या त्रुटी ज्या तुम्ही सांगितल्या असतात माझ्या मला किंवा मी त्याच्या काही बदल करून तुम्ही डबल तुम्हाला दिलं असतं या सगळ्या झाल्यानंतर मला वाटलं मी त्याच्यानंतर परिपूर्ण तयारी केलेली असती आणि त्यानंतर मग एक्झामला गेलो असतो मी. तर मला वाटतं की आधी सिलेबस बघा त्यानंतर त्याच्यावर तुम्ही कोणते विषय तुम्ही घेऊ शकते बघा त्यानंतर तुम्ही ते गाईड बघा त्याचा चांगल्या प्रकारे की जेणेकरून तुमचं एक्झाम तुम्ही लिहिलेलं क्वेश्चन पेपर तुम्हाला चेक करून दिलं पाहिजे आणि त्यानंतर मेन म्हणजे काय की एक्सप्रेस केल्यानंतर ते काय त्रुटी त्या त्रुटी दूर करणं तत्वज्ञ पाहिजे आपल्याकडे म्हणजे तो एक फॉर्मॅट मी बघितलं असतं त्याच्यानंतर मी तयारी केली असते. ओके आजचा हे जे ऑप्शनल आहेत ऑप्शनल आता बरेच सारे जे विद्यार्थी आहेत इंजिनिअरिंगचे आहेत आता मला पडलेला क्वेश्चन आहे मी तुम्हाला सांगतो बरेच सारे लोक इंजिनिअरिंगचे आहेत बरेच सारे जे की मी म्हणतो की झुलॉजी बॉटनी केमिस्ट्री या गटातले नाही आहेत पण ते पण हे ऑप्शनल घेत आहेत म्हणजे बॉटनीसाठी विचारणा करतायत मला झुलॉजीसाठी विचारणा करतात सर आमचं 12th होतं तर मग आता आम्ही हा ऑप्ट केला पाहिजे का. तर आता हे इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट आम्ही काही व्यवस्थित पद्धती केलं नाही आम्ही कॉपी करून पास झालो आम्ही कशा पद्धतीने पास झालो तर आता ते 7-8-10 वर्ष झाले आम्ही लिहून पण पाहिलं नाही ऑब्जेक्टची जी तयारी केलेली आहे तर आता फक्त आता आम्हाला काय करायचं आहे आम्हाला हीच करायचं फॉरेस्ट सर्व्हिस करायची आहे आम्हाला दोन ऑप्शन निवडायचे आहेत त्याच्यामध्ये बॉटनी आणि झुलॉजी आम्हाला वाटतं की आम्ही केला पाहिजे सोपा वाटतो. मग खरंच हे बॉटनी आणि झुलॉजी आता तुमचं बॅकग्राऊंड तेच होतं ना सीबीजी होतं खरंच तेवढं सोपं आहे का हे जर सिलेबस बघितला असेल तुम्ही समजा माझं म्हणणं की तुम्ही बघितला कारण तुम्ही आरएफओ झालेला तुम्ही तर सिलेबस बघितलाय मला तर वाटतं सर तेवढा इझी तो जो काही सिलेबस आहे तो नाहीये खूप फास्ट सिलेबस आहे आणि कोणीही बॅकग्राऊंड नसलेल्या व्यक्तीने जर तिथं येऊन तो त्या गोष्टी करणं म्हटलं मला वाटतं की थोडस मला वाटतं टफ जाईल त्याला तर त्या लोकांसाठी काय सुचवत. सर्वप्रथम सर मला असं वाटतं की सिलेबस हा टप आहे हा शब्द मला वाटत नाही की हा खरा शब्द आहे टप का म्हणू शकत नाही आपण पहिले कसं असायचं की आरएफओ सर्व्हिस ना ही राज्यसेवाल्यांनी जे म्हणजे एक म्हणतात ना ते बरोबर एक मानलेली त्यांची एक बायक होती ती म्हणजे कसं जर आपण आपण प्रिपरेशन करता करता करायचं नाही झालं शेवटी मग आपआप ते फर्स्टमध्ये त्यांचं भेटत होती भेटत पण आता काय गोष्ट की तुम्हाला मेन्स करताना प्रॉपर आरएफओ आरएफओ का एसीएफ किंवा कोणती वनसेवा तुम्हाला करताना त्याची पूर्ण तयारी प्रॉपर करावी लागेल रिटर्नची त्यामुळे जो क्राऊड राज्यसेवाला किंवा मग जो क्राऊड जुना क्राऊड होता तो क्राऊड तुम्हाला इथं भेटणार नाही की ठीक आहे बाबा तुम्ही करता करता बाय म्हणजे बाय चान्स किंवा बाय प्रॉडक्ट भेटू शकत नाही तुम्हाला प्रॉपर तयारी करावी प्रॉपर तयारी करावी आणि मुद्दा असा की बॉटनी आणि बॉटनी किंवा झुलॉजी दुसरे विषय म्हणजे इंजिनिअरिंगवाले बॅकग्राऊंड घेऊ शकतात का ती त्यांची इच्छा शक्ती त्यांना थोडा हार्ड जाऊ शकतो पण त्यांना वाटतं आपण करू शकतो तर करू शकतो पण मला वाटतं की तुमची 14 विषय ओळखा की
आपलं जर तुमची स्ट्रेंथ आपलं स्ट्रेंथ म्हणजे काय आपलं जे क्वालिफिकेशन म्हणजे आपलं जे हे झालेले अकॅडमिक जे शिक्षण झालेले तो जर आपल्या रिलेटेड एखादा त्या शब्दामय सब्जेक्ट असेल ना तो निवडावं त्याचा फायदा चांगल्या प्रकारे होऊ शकतो. म्हणजे एकंदरीत असं होतं की आता तुमचं अकॅडमिक हा इंजिनिअर मॅथ मध्ये जर तो मॅथ घेऊन जर तुम्हाला वाटलं की आपलं होऊ शकतं तर मॅथ पण घेऊ शकतात. पण जर वाटलं की नाही मी केमिस्ट्री करू शकतो किंवा बॉटनी करू शकतो झूलॉजी करू शकतो आपापल्या स्ट्रेंथनुसार ते घेऊ शकतो. सर म्हणजे सांगता सांगता एक मुद्दा आठवला आहे की एक तुम्ही म्हटलं ना की सेम प्रोफेशन साठी चांगला ऑप्शन कोणता असू शकतो तर एक बॅकअप मध्ये आपण अकॅडमी इयर म्हणजे काही शिकलं असतं ना त्याचा इम्पॅक्ट कुठं पडतो त्याचं उदाहरण माझ्याकडे खूप भारी माझ्यासोबत झालेली घटना आहे की जेव्हा आम्ही म्हणजे फिफ्थ सेमिस्टरला बीएससी ला होतो छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवछत्रपती कॉलेज होतं माझं तर ते प्रत्येक काय होतं कॉलेजचे वेगवेगळे विषय असतात. आता मी कॉलेज इकडे एमपीसी कडे वळायचं होतो म्हणून कॉलेज म्हणजे जात नव्हतं रेग्युलर तर मला माहित होतं तर त्यावेळेस सरस्वती निघायच्या म्हणजे कॉलेजच्या तर वन नाईट स्टँड असं असतो की वन नाईट मध्ये एक जायचं पूर्ण रट्टा मारायचं डायरेक्ट जायचं पेपर लिहून यायचं. तर आम्हाला वाटलं की पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये फिशरी सायन्स हा खूप जास्त असायचा सगळ्या मुलांचा. आम्ही गेलो म्हटलं झुलॉजीच फिफ्थ सेमिस्टरचं सरस्वती द्या आणि दिली आम्हाला. आम्ही ती रात्रभर पाठ करू आणि तिथे गेलो तिथं गेलो ना पेपरमध्ये तर आम्हाला तिथं एंटमॉलॉजी जो विषय होता आमच्या कॉलेजसाठी स्पेशल होता तो एंटमॉलॉजी तर त्या ठिकाणी आला तो एंटमॉलॉजी. आम्ही एकदम शॉक मध्ये यार म्हटलं मी तर अभ्यास करून फिशरी सायन्स केले रात्रभर आता एंटमॉलॉजी कसं काय करायचं काय नाही. पण आता इलाज नव्हता पेपर सुरू झाला होता काही ऑप्शन नव्हतं काही नाही. तिथं जर मी सपोज मला काही माहितच नसतं तर मी तिथं फेल झालाच विषय तो पूर्ण केला असता. पण प्रॉब्लेम असे झाले की मी 11वी 12वी खूप चांगल्या प्रकारे केले असल्यामुळं त्या ठिकाणी मला माहित होतं डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच किंवा रिप्रोड्युसिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच या सगळ्या गोष्टी माहित होत्या. पहिला प्रश्न होता 20 मार्काला की डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोचची डिस्क्राईब करा. मला 11वी 12वीला केलेला जो अकॅडमी म्हणजे मी हे केलेले अभ्यास तो पूर्ण तिथे आठवला आणि जवळपास मी तो लिहून आलो त्या पेपरमध्ये मी कॉलेजमध्ये टॉपर आलो. मी म्हणजे अशा गोष्टी असतात की आपण अकॅडमीमध्ये जे केलेले कुठेही आपण म्हणजे प्रिपेअर केलेले कुठे पण आपल्याला कामी येतात ते हे सांगायचं मुद्दा एक मुद्दा होता. हा म्हणजे कंटिन्यू राहते ते. आता खूप महत्वाचं क्वेश्चन आता याच्यावर तुमचं म्हणजे आपण काय म्हणतो की असं एक वेग उत्तर नाही हा एकदम करेक्ट आणि एकदम सटीक ऑनलाईन की ऑफलाईन. जर ह्या सिलेबसनुसार मला वाटतं की ऑफलाईन खूप गरजेचं आहे. ऑफलाईन म्हणजे ऑनलाईन तुम्ही मार्जिन घेऊ शकता पण ते चेक करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन गाईड घ्यावं लागत आणि आलं तर तुम्ही ऑनलाईन पाठवाल पण ते सिरियसनेस जो ऑफलाईन मध्ये सांगू शकतो. सपोज आता आपण आता जे मी काय चूज केलं असतं मी ऑफलाईन चूज केलं असतं मी म्हणजे का म्हणजे का बरोबर माझं म्हणणं माहिती का ऑनलाईन मध्येच पण मी तेच शिकवल. आता मी समजा मी बॉटनी शिकवत आहे बॉटनी पण ऑफलाईन तेच शिकवत आहे आणि ऑनलाईन पण तेच आहे मग काय डिफरन्स काय वाटतं तुम्हाला. सर पण ऑनलाईन तुम्ही शिकवतात ते पण मला जे उत्तर लिहायचे ते दाखवायला मग मग तुम्ही ऑफलाईन कधी बेस्ट असाल मग ते पाठवतो ना आपण त्या माध्यमांतर. नाही तो आहे म्हणजे ऑप्शन आहे तो ऑनलाईन तुम्ही करू शकता काय नाही पण माझ्यानुसार मी म्हटलं की बेस्ट मग ऑफलाईन की जवळजवळ राहिलं की आपण सिरियसनेस असतो आणि जवळपास कोणती क्वेरी आली तर लवकर लवकर आपण सॉल्व्ह करू शकतो लवकर लवकर. ओके त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे की म्हणजे आपल्या तुमच्या प्रिपरेशनच्या संदर्भात आहे की प्रिपरेशन करताना नोट्स वगैरे ह्या काही ज्या बेसिक गोष्टी आहेत नोट्स रिव्हिजनसाठी नोट्स या काढल्या पाहिजे का म्हणजे तुमच्या तुम्ही त्या काढल्या होतात का तर याबद्दल सांगा. एक प्रिपरेशनच्या काळात नोट्स मेकिंग हा वैयक्तिक प्रश्न सगळ्यांचा. खूप सारे अधिकारी असे पण आहे की त्यांना कधीच नोट्स काढले नाही त्यांचं पण सिलेक्शन झालेले खूप काही असे विद्यार्थी की बिना नोट्स त्यांचा अभ्यास पण होत नाही. आता यांच्यामधलं मी होतो म्हणजे माझं जर बघायचं झालं की मी काही विषय असे होते माझे की मी नोट्स काढलेले असायचो. सपोज आता हिस्ट्री हा विषय होता की खूप वाट सिलेबस तर त्याच्या माझ्या एक नोट्स तयार होत्या की मी कोणत्या एक्झाम असो ना मी ते नोट्स वाचून जायचो. मला माहित होतं की बाकीच आपलं बेसिक पूर्ण झालेले पण ह्या नोट्स मधून जे आपण एकदम ज्या तारखा असतात किंवा काही गोष्टी असतात ते कम्प्लीट करून टाकायचो. पण असा काही विषय होता की सपोज आता करंट अफेअर परिक्रमा आपल्याला वाचावं लागतात तर मग मी ते नोट्स काढून फायदा नाही परिक्रमा नोट्स त्याच्यामुळे मग ते असे काही विषय असतात. म्हणून सांगतो मी नोट्स काढताना आधी बघा की तुमचं ध्यान म्हणजे तुमच्या मेमरी कधी म्हणजे मेमरी मध्ये तुम्हाला वाटलं की आपण नोट्स द्वारा आपण चांगलं इफेक्ट लू आपला अभ्यास होऊ शकतो तर नोट्स मध्ये काही गरज नाही पण नोट्सचा फायदा खूप म्हणजे एक हे सांगतो मी नोट्सचा खूप जास्त फायदा असतो की कमी वेळात जास्त रिव्हिजन करण्यासाठी नोट्स खूप काम येतात. आणखी एक मेडिटेशन करत होता का
प्रिपरेशनच्या काळात मेडिटेशन करताना म्हणजे करायला पाहिजे, माझ्याकडून काही काही वेळ झालं नाही, ते मी झालं नाही माझ्याकडून हे झालं सांगा झालं, प्रिपरेशन फेज असतो, काहीतरी भेटावं याच्यासाठी खूप जास्त हे असते, आपल्याला वाटतं की सगळे आपल्याला वाटतं की करावं म्हणजे खूप चांगलं आहे, पण कसं असतं एक दोन दिवस करावं लागतात त्याच्यानंतर डबल उठा नाही खूप खूप वेळ जातो बाई तर असं. पण जर तुमच्याकडं वेळेचं चांगल्या प्रकारे नियोजन केलं आणि तुमच्याकडून जर मेडिटेशन करता आलं तर विद्यार्थ्यांनी हमकास करावा मेडिटेशन, त्याचा फायदा खूप चांगला प्रकार होतो. या प्रिपरेशनच्या काळामध्ये तुमचा स्वतःचा बी प्लॅन होता का काही? माझं प्लॅन बी म्हणून एक म्हणजे हॉटेलचं प्लॅन होतं माझं, म्हणजे गावाकडे एक रोड लगत जमीन होती तर मला वाटायचं की एक तिथं हॉटेल टाकावं म्हणून असं होतं पण प्लॅन बी हा मला वाटतं की तुमचा प्लॅन ए हा प्लॅन बी ला सप्रेस नाही करायला पाहिजे असं वाटतं मला. तुमचं कसं प्लॅन एक आहे की तुमचं तुम्ही एमपीएससी करताय आणि तुम्ही डोक्यात प्लॅन बी हा कधी तुम्ही एक ठरवलं की हा 5 वर्ष झाले की आपला एक प्रिलिमिनरी निघाले तर प्लॅन बी कडे तुम्ही फिटली वळायला पाहिजे. पण मी ठरवलं होतं की मी 5 वर्षापर्यंत भेटली नाही तर मी त्यावेळेस वळेल, पण नशीब की मला वळायचं काम नाही पडलं, ते 5 वर्षातच भेटले मला. थँक्यू सर, तुम्ही आम्हाला बरं सारं मार्गदर्शन केलं, मुलांनाही बरं सारं जे काही डाऊट्स होते माझ्या माइंडमध्ये, जेवढे डाऊट होते मला जेवढे विचारायला पाहिजे होते, जेवढे मला क्युरीज येतात, ऍक्च्युली डेलीमध्ये क्युरी येतात काही म्हणजे मार्गदर्शनासाठी पण येत राहतात, त्यातल्याच माझ्या क्युरी होत्या. मुलांनी पण बरेच सारे प्रश्न विचारले असतात की म्हणजे हे बेसिक प्रश्न आहेत जे आपण जे बघितले ते बेसिक प्रश्न होते, त्याची तुम्ही उत्तरं पण दिलीत आणि मला वाटतं की येणारे जे काही मुलं आहेत जे काही आता याच्यानंतर प्रिपरेशन करणारे नवीन मुलांसाठी पण त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याचे आपण बऱ्या साऱ्या जे काही सब्जेक्ट आहेत माझ्या अकॅडमीमध्ये पण सरांना माहिती आहे, सरांनी आपल्या विद्यार्थीच आहेत, बरेच सारे सब्जेक्ट आपण शिकवतो, त्याच्यामध्ये बॉटनी असेल, झुलॉजी असेल, ॲग्रिकल्चर असेल, फॉरेस्ट्री असेल, तर हे ऑप्शनल चालू पण करणार आहोत आपण, त्याच्यामुळं सरांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टीवर तुम्ही थोडंसं फोकस करा की काय आहे की ज्या बेसिक गोष्टी सांगितल्या त्या बेसिक गोष्टी सोडू नका. त्यांनी प्रिपरेशनचे काही कोर गोष्टी सांगितलेल्या आहेत की एक जर पोस्ट असेल त्या पोस्टवर स्टिक राहिलं पाहिजे, प्रिपरेशन करतानाही तुमच्यामध्ये तितकाच आत्मविश्वास असला पाहिजे, त्या गोष्टी त्याच्याकडून घेतल्या पाहिजे आणि एक साधारण व्यक्ती करू शकतो सर, है ना? हो, एक साधारण व्यक्ती, साधारण मुलगा, एका नॉर्मल घरातून आलेला मुलगा हा गोष्टी करू शकतो. सरांनी छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर खूप धन्यवाद, तुम्ही आनंद त्याबद्दल. थँक्यू रेझोनन्स आयएस आणि सर विशेष तुमचे इंट्रोच्या मार्गदर्शन किंवा मग मेन्स वेळेस खूप जास्त मदत केली सरांनी. आणि नवीन विद्यार्थ्यांना एक सांगण्याचं म्हणजे सांगू इच्छितो की तुम्हाला जर खरंच तयारी करायची असेल, कारण हा सिलेबस पूर्णतः वेगळा झालेला आहे, सिलेबस वाट सिलेबस आहे, तर तुम्हाला ऑप्शनल चांगला आतापासून तयारी करा. प्रिलिम झाल्यानंतर मेन्सला जास्त जास्त टाइम 5 महिने किंवा 6 महिने भेटणार आहे, 6 महिने चांगला युटिलाइज करण्यासाठी सर असो किंवा कोणती तुम्हाला मार्गदर्शक वाटो त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे माहिती घेऊन आणि तयारी करा आणि प्रशासनात आम्हाला जॉईन व्हा अशी अपेक्षा करतो. आणि सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा, धन्यवाद. थँक्यू.